नमस्कार, मी प्रीती देशपांडे, दिनमान न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पुणेकरांना घाबरण्याचे कारण नाही आणि आपण स्वतः काळजी कशी घ्याल याबद्दल विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांचे मार्गदर्शन. येत्या 18 मार्चला कला संस्कृती परिवारातर्फे स्टार्स ऑफ स्क्रीन अवॉर्ड सोहळ्याचे आयोजन. AISSMS महाविद्यालयाच्या गरुडाश्व या टीमने नॅशनल एरो डिझाईन कॉम्पिटिशनमध्ये देशात दुसरा क्रमांक पटकावला. आता बातम्या सविस्तराने. सध्या पुण्यात कोरोनाचे रुग्ण नेहमीच आढळत आहेत. दुबईहून आलेल्या एका दाम्पत्यांची स्थिती सध्या स्थिर आहे. पुणेकरांना घाबरण्याचे कारण नाही आहे आणि आपण स्वतः काळजी कशी घ्यावी याबद्दल विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी मार्गदर्शन केलं. ॲज ऑफ नाव नायडूमध्ये एकंदर 17 सस्पेक्टेड आहेत. त्यापैकी 5 जे पॉझिटिव्ह आहेत ते 5, त्या व्यतिरिक्त 2 ज्यांच्या बाबतीत त्यांची इनकन्क्लुझिव्ह टेस्ट आली आहेत ते 2, आणि त्या व्यतिरिक्त 10 ज्यांचे सॅम्पल आज आम्ही अवेट करतो आहोत. असे एकंदर 17 जणं आज नायडूमध्ये आहेत आणि या 17 जणांच्या या 10 जणांच्या बाबतीत आज त्यांची टेस्ट आल्यानंतर निर्णय घेतला जाईल. ज्या 5 पॉझिटिव्ह केसेस आल्यात त्यांचे फर्स्ट कॉन्टॅक्ट 43 आयडेंटिफाय करण्यात आलेत. या 43 कॉन्टॅक्टच्या बाबतीत इंडिव्हिज्युअल मॉनिटरिंग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ज्या सूचना आहेत त्याप्रमाणे अनलेस दे शो सिम्टम्स आपण त्यांना हाऊस वॉचखाली किंवा हाऊस आयसोलेशनमध्ये ठेवतो आहे आणि त्याच्यावर मॉनिटरिंग महापालिकेच्या यंत्रणेमार्फत केले जात आहे. लोकलायझेशन आम्ही सुरू केलेलं आहे की कुठल्या भागातले ते आहे आणि त्या भागामध्ये कंटेनमेंट प्लॅन आम्ही ऑपरेशनल सुरू करतो आहोत. सगळ्यात चांगलं आहे की साबण घेऊन त्याच्याने दर 4 तासांनी आपले हात स्वच्छ धुणे आहेत. 20 सेकंद कमीत कमी हात धुवावे. इट इज नॉट जस्ट की फ्रंट तळवा आपण साफ केला. यू हॅव टू डू दिस वे दोन्ही म्हणजे हे याच्यामधले दोन्ही बोटांच्या मधल्या जागा आणि बोटाची अग्र जी आहेत तीसुद्धा आपण त्या साबणामध्ये भिजवणं आवश्यक आहे. तर ही सगळ्या पद्धतीने जर का आपण केलं तर साधारण 20 सेकंद त्याच्यासाठी लागतात आणि हे 20 सेकंद करणं हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे की हे ड्रॉपलेट्स आहेत, कॉन्टॅक्टशिवाय जाणार नाही, हवेतनं उडून येतील. फक्त तेव्हा जेव्हा एखादा पेशंट खोकतो किंवा चिंतो. म्हणून आम्ही ही ॲडवायझरी आपण देत आहोत की जेव्हाही कोणी खोकत आहे तर त्या बाबतीमध्ये स्ट्रेट वे पुट युअर रुमाल जो आहे तो तोंडावर घेऊन आपण खोकावं. आपल्याजवळ रुमाल नसेल तर स्ट्रेट वे पुट युअर बाह्या ज्या आहेत त्या समोर आणाव्या आणि हे ड्रॉपलेट्स एअरमध्ये जाणार नाहीत किंवा समोरच्या व्यक्तीवर जाणार नाही याची काळजी घ्यावी. एक हातभर डिस्टन्स, दॅट इज 3 फीट, मोर दॅन 3 फीट, दॅट इज सफिशियंट इनफ दॅट ड्रॉपलेट्स विल नॉट कम टू यू. ती आपण या काळजी काही आपण बाळगल्या तर माझ्या मते आपल्याला खूप त्याच्यामध्ये लोकांकडनं सहकार्याची अपेक्षा आहे. येत्या 18 मार्चला कला संस्कृती परिवारातर्फे स्टार ऑफ स्क्रीन अवॉर्ड सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कला क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंतांची सेवा करण्यासाठी अडलेल्या नडलेल्या कलावंतांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी प्रेक्षकांना विविध कला प्रकारांची माहिती करून देण्यासाठी आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी कला संस्कृती आणि परिवार ही संस्था 2015 स्थापन करण्यात आली. आजवर 100 पेक्षा जास्त कलावंतांना दरमहा आर्थिक सहाय्य कला संस्कृती परिवाराकडून दिले जाते. कलाकार, तंत्रज्ञ, कामगार यांच्यासाठी काम करण्यात घेतलेला पुढाकार पाहून बॉलिवूड अभिनेते जॉकी श्रॉफ यांनी परिवारात सामील झाले आणि कायमचे आप्त झालेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही कला संस्कृती परिवारातर्फे स्टार ऑफ स्क्रीन हे अवॉर्ड फंक्शन दिनांक 18 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. कला संस्कृती परिवारातर्फे दरवर्षी त्या विभागात त्या कॅटेगरीजला कुठल्याही अवॉर्डमध्ये अवॉर्ड्स मिळत नाहीत अशा व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. यात प्रामुख्याने स्पॉट बॉईज, लाईटमन, सेटिंग बॉईज किंवा इतर अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत की ज्यांना कुठेच पुरस्कार मिळत नाही. गेली 4 वर्ष सातत्याने कला संस्कृती परिवारातर्फे हा पुरस्कार आयोजित केला जातो. प्रथम वर्षी यातील कलाकृतज्ञता पुरस्कार या चारुकाका सरपोतदार यांना देण्यात आला. द्वितीय वर्षी सुलोचना दीदींना देण्यात आला.
तृतीय वर्षी जॅकी श्रॉफ यांना देण्यात आला, चौथ्या वर्षी श्री विक्रम गोखले यांना देण्यात आला, आणि या वर्षी पाचव्या वर्षी जो व्यक्ती नेहमीच कलाक्षेत्रामध्ये काम करत असताना बॅकस्टेजच्या लोकांसाठी व इतर सामाजिकदृष्ट्या किंवा आरोग्याविषयी काम करत आहे असे माननीय श्री नामदार आदिजी बांदेकर यांना यावर्षी आम्ही कलाकृतज्ञता पुरस्कार देत आहोत. त्याचबरोबर कलाकृतज्ञता पुरस्काराबरोबर दुसरा महत्त्वाचा पुरस्कार समाज संस्कृती पुरस्कार हा डॉक्टर पी डी पाटील आणि डॉक्टर सतीश देसाई या दोन व्यक्तींना देण्यात येत आहे. ते दोन्ही प्रामुख्याने कलाक्षेत्राशी निगडीत असून कलाक्षेत्रातील व्यक्तींना नेहमीच सहकार्य करतात. त्याचबरोबर पुढील पुरस्कार संस्कृती सेवा पुरस्कार हा प्रामुख्याने सुनील महाजन, सुलभा तेरणीकर आणि आशय फिल्म क्लब या तीन व्यक्तींना आम्ही देत आहोत. त्याचबरोबर संस्कृती बंद पुरस्कार आत्तापर्यंत हा पुरस्कार फक्त महाराष्ट्रामध्ये तीन व्यक्तींना दिला जात होता, परंतु महाराष्ट्रभर भारताबाहेर राहूनसुद्धा मराठी कलाकारांसाठी काम करणाऱ्या संस्थेला किंवा व्यक्तीला या पुरस्कार देण्याचं यावर्षीपासून आम्ही निश्चित केलं आणि पहिल्याच वर्षी हा पुरस्कार बृहन महाराष्ट्र मंडळ अमेरिका या संस्थेला देत आहोत. ही संस्था नेहमीच कलाकारांच्या पाठीशी उभे राहून अमेरिकेमध्ये कलाकारांना मदत करत असते, त्याबद्दल या संस्थेला पुरस्कार देत आहोत. त्याबरोबरच कलाक्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल प्रामुख्याने ज्योती सोनावणे आणि पी आरमध्ये काम करणाऱ्या सुनंदा केळुसकर यांना यावर्षी आम्ही विशेष योगदान पुरस्कार देत आहोत. दरवर्षी प्रामुख्याने वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो, त्याचबरोबर त्यांच्या पाठीशी उभा राहणाऱ्या अशा काही व्यक्तींनाही पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार येत्या 18 मार्च रोजी माननीय जॅकी श्रॉफ यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. यावेळीच मराठी कलाकारामधील बरेच कलाकार उपस्थित राहणार आहेत. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर केले जाणार आहेत. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये हा पुरस्कार सोहळा 18 मार्च रोजी सायंकाळी 5 ते 9 या वेळेत होणार आहे आणि हा संपूर्ण सोहळा हा प्रेक्षकांसाठी विनामूल्य असणार आहे. पुरस्काराचं स्वरूप त्यांच्या संपूर्ण फॅमिलीचा सत्कार केला जातो. पुरस्कार्थी आणि त्यांच्या पुरस्कार्थींना शाल, श्रीफळ आणि मोमेंटो दिला जातो, एक स्मृतिचिन्ह. त्याचबरोबर त्यांच्या मिसेस किंवा आईबरोबर असेल तर त्यांना पैठणी साडी दिली जाते आणि संपूर्ण फॅमिलीसाठी 2 लाखाचा फॅमिली मेडिक्लेम दिला जातो संस्थेतर्फे. आणि त्या मेडिक्लेमचा पहिल्या वर्षीचा हप्ता हे जॅकी श्रॉफ स्वतःच्या खर्चातून स्वतः त्याचा प्रीमियम भरतात. अशा प्रकारे हा पुरस्कार दिला जातो. ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या गरुडाश्व या टीमने नॅशनल एरो डिझाईन कॉम्पिटिशन या स्पर्धेत देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. टेक्झास अमेरिका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आता ही टीम भाग घेणार आहे. SAE इंडिया यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी एक छोटे विमान डिझाईन करायचे असते. जास्तीत जास्त वजन घेऊन ठराविक उंचीवर आणि ठराविक काळ आकाशात भरारी घेऊ शकेल. तमिळनाडू येथील झालेल्या स्पर्धेत या डिझाईन या कॅटेगरीमध्ये देशात द्वितीय क्रमांक मिळवला. रोख 5 लाख आणि मेमेंटो असे पुरस्काराचे स्वरूप आहे. संस्थेचे मानद मालोजी छत्रपती यांनी विजेत्यांचे अभिनंदन करताना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य DS बोरमणे, विभाग प्रमुख डॉक्टर BD बच्चाव, डॉक्टर DY धांडे आणि डॉक्टर AV वाघ यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. पुणे दिनमानशी बोलताना विजेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. I am Artham Patel of Team Garudashva from ASMS College of Engineering. Our team was founded in 2015 and since then we are participating in national level and international level. This year also we participated in the national level in the 2 different classes, those were the micro class and the regular class. These are the models of the regular class and the micro class. And this year the target was to achieve a maximum payload within the given constraints in both of the classes. And here in the micro class we lifted 1.5 kgs and whereas in the regular class we lifted 2.5 kgs. And here we achieved the score of 2nd rank in the regular class and the 3rd rank in the report. Regular class and the micro class. In the regular class we scored the 2nd rank overall. Now we are aspiring for the international competitions that is to be held in the USA in the month of April. आमच्या इथे गरुडाश्व SAE एरो मॉडेल या स्टुडंट चॅप्टरची स्थापना किंवा सुरुवात 2015 झाली. या चॅप्टरमध्ये विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे एरोप्लेनचे मॉडेल्स तयार करतात. त्यांना प्रत्येक कॉम्पिटिशनसाठी वेगवेगळं टार्गेट दिलं जातं, एखादा पेलोड दिला जातो आणि त्या पेलोडसाठी त्यांना
वेगवेगळ्या क्लासमधले दोन क्लासमध्ये ते पार्टिसिपेट करतात, एक रेग्युलर आणि एक मायक्रो क्लास. या दोन्ही क्लासमध्ये त्यांना वेगवेगळ्या पेलोडसाठी एरो मॉडेल डिझाईन करायचं असतं. तर हे कार्य आमचे विद्यार्थी वर्षभर 24/7 वेगवेगळ्या प्रकारचं सॉफ्टवेअर वापरून त्याचं अनालिसिस करून ते कशाप्रकारे उत्तम पद्धतीने परफॉर्म करेल या साठी मेहनत करत असतात. यासाठी आम्हाला डिपार्टमेंटचं सहकार्य मिळतं, आमचे प्रिन्सिपल डॉक्टर डी एस बोरमानी, तसेच आमची मॅनेजमेंट कमिटी आम्हाला सदैव या प्रकल्पासाठी सहकार्य करते. नमस्कार, मी वेदांत राजवंश, मी SMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये 4th year शिकतो. या मी टीम गोडाशोचा मेंबर आहे. आमची टीम 2015 SAE इंटरनॅशनल व SAE इंडिया या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी झाली होती. एअर डिझाईन सिरीजमध्ये आमच्या टीमने AIR रँक 2 रेग्युलर क्लास कॉम्पिटिशन्समध्ये मिळवला आहे व डिझाईन रिपोर्टमध्ये आमची टीमने AIR रँक 3 मिळवला आहे. आता वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्युअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता. म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा स्वागत. ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या वतीने महिला दिनाच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड उपस्थित होत्या. ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या हॉटेल मॅनेजमेंटच्या कॉलेजमध्ये दिवा 2020 आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कॉलेजमधील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यामध्ये प्लेझंट पर्सनॅलिटी, दिवा 2020, बेस्ट ग्लॅमर लुक सारखे अनेक पुरस्कार देऊन महिला दिनानिमित्त सर्व मुलींचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, श्री मालोजीराजे छत्रपती, कॉलेजच्या प्राचार्या सोनाली जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. महिला दिनाचे औचित्य साधून उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. Of this dichotomy that I face especially on occasions like this of my role as a police officer, my role as a woman, this dichotomy that we have of celebrating days like this and the realities that we have to face of the society. It is in this facing of this dichotomy that I would like to elicit participation from society to help us fight this dichotomy and somewhere get a sense of normalcy or a sense of civilization to our existence. There are, as you know, that there are crime against women is not ebbing. It is on the rise, and the society, I believe, plays a very large part in how we raise our children, and in this educational institutions, I think, play a very, very important role. I would like to emphasize your role as role models in bringing out a gender equal or a gender neutral outlook of children. Women and boys, girls and boys together, we need to have a gender neutral outlook and a gender neutral education. Girls should do this, boys should not do this kind of thing. It is difficult to reach out to parents individually, but to institutions it is easier to reach out, and hence I would encourage all of you to, even off your duties, if you could inculcate this kind of attitude or inculcate some kind of education based on this, it would go a long way in ensuring gender equality in the society and help in reducing crimes, hopefully, against women, because then women would not be seen as something that has to be, someone that has to be objectified, someone that has to be put down. So
the role of an educational institution like yours to bring about this kind of social change cannot be overemphasized. We are there at the end of the spectrum to take care when something goes wrong. But you are at the beginning of the spectrum to bring about a change so that nothing goes wrong. So yours is, I believe, a much more fundamental role, and kudos to your role as teachers and functionaries to of these kind of educational institutions. Having said that, I believe ISSMS या संस्थेने दिवा 2020 या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये यांच्या इन्स्टिट्यूशन्सचे वेगवेगळे अवॉर्ड्सचे मानकरी यांना अवॉर्ड्स देण्यात आले. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीजचे अवॉर्ड्स होते, फ्रॉम मोस्ट ब्युटिफुल टू मोस्ट प्लीजिंग पर्सनॅलिटी. हे सगळे अवॉर्ड्स देताना फार आनंद झालेला आहे. इकडे येऊन मी श्री मालोजी छत्रपती यांचं अभिनंदन करते ह्या अशा टाईपचे इव्हेंट्स ऑर्गनाईज करण्यामध्ये, आणि आम्हाला मला आणि DRM मॅडम आहेत त्यांना इथे बोलवण्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करते. आज ये AISSMS का जो कॉलेज ऑफ होटल मैनेजमेंट है, इसमें इन्होंने डीवा 2020 का प्रोग्राम का आयोजन किया था, और मालोजी राजे छत्रपति जी ने हमको यहाँ पर इनवाइट किया एज चीफ गेस्ट. आई एम थैंकफुल फॉर दैट. और ये एक महिला सशक्तिकरण के वीक में इसको ऑर्गेनाइज किया गया है, सो इट हैज़ इवन मोर इम्पॉर्टेंट वैल्यू. यहाँ पर महिलाओं को अलग अलग फील्ड्स में पुरस्कृत किया गया, नॉट जस्ट ब्यूटी बट ब्रेन्स एंड देयर बोल्डनेस, देयर क्रिएटिविटी, हर चीज़ को ध्यान में रखते हुए डिफरेंट कैटेगरी के अवार्ड से. एंड आई एम रियली थैंकफुल कि AISSMS जैसी जो संस्थाएं हैं, ये महिलाओं के सशक्तिकरण के लिए, बच्चों के जो नई लड़कियां हैं उनको आगे समाज में कैसे अपने आप को प्रेजेंट करना है, क्या क्या चीज़ें आगे उनको ध्यान देने की हैं, उसमें एक बड़ी अच्छी दिशा में काम कर रहे हैं, महिलाओं को सशक्तिकरण बनाने में, बच्चों को. और एक बहुत अच्छी चीज़ जो मैंने आज यहाँ देखी कि सिर्फ बच्चों का ही इवेंट्स नहीं पार्ट किए गए थे, मैंने देखा कि यहाँ की फैकल्टी का भी पूरे इवेंट्स ऑर्गेनाइज़ किए गए और उसमें भी डिफरेंट प्राइजेस दिए गए. तो सिर्फ नए बच्चों को ही ये सशक्तिकरण नहीं कर रहे हैं, बल्कि जो ऑलरेडी इनकी फैकल्टी है, ऑल्दो ठीक है वो पढ़े लिखे वर्ग से आते हैं हम लोग, लेकिन एक जो ओवरऑल समाज में हमें कैसे पुरुष वर्ग से कंधा मिला के चलना है, उस दिशा में ये लोग बड़ा अच्छा कार्य कर रहे हैं, और आई एम थैंकफुल फॉर दैट. पुनः एक नज़र हेडलाइंस पर. पुणेकरांना घाबरण्याचे कारण नाही आणि आपण स्वतः काळजी कशी घ्याल याबद्दल विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांचे मार्गदर्शन. येत्या 18 मार्चला कला संस्कृती परिवारातर्फे स्टार्स ऑफ स्क्रीन अवॉर्ड सोहळ्याचे आयोजन. AISSMS महाविद्यालयाच्या गरुडाश्व या टीमने नॅशनल एरो डिझाईन कॉम्पिटिशनमध्ये देशात दुसरा क्रमांक पटकावला. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार. Thank you.